असे दोन स्टॉक ज्यामधून 100% खूप चांगले रिटर्न आपण मिळवू शकतो, गॅरंटीड स्टॉक आणि क्वालिटी स्टॉक, फंडामेंटली ज्याची मोनोपॉली सुद्धा त्या त्या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये आहे. आणि हे स्टॉक मी ऑलरेडी तुम्हाला रिकमेंड केलं आहे, याचं फंडामेंटल ॲनालिसिससुद्धा ऑलरेडी केलं असल्यामुळे त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय की काही लोकांना वाटत होतं की हा स्टॉक मी जेव्हा रेकमेंड केला त्याच्यानंतर तो करेक्ट झाला. थोडंसं मी या स्टॉकबद्दल माहिती देतो आणि तुम्हाला याचं काय रिझन आहे, मी कशाप्रकारे तुम्हाला इन्व्हेस्ट करायला सांगितलं होतं हे सगळं दाखवतो आहे. आता पहिला स्टॉक आहे कॅम्प्स. कॅम्प्स म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस. हा स्टॉक जर बघितला तर कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये होता आणि इथून एक मोठं करेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. जवळपास 4000 रुपयाला पोहोचलेला स्टॉक पुन्हा करेक्ट होऊन 3000 रुपयावर आला. खूप मोठा ॲक्च्युली हे करेक्शन आपण याला मानू शकतो. त्यामुळे याच्यामागे काय कारण होतं, जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर त्यामध्ये तुमचा आता लॉस होत असणार आहे. आणि तुमच्यापैकी काही कमेंट्ससुद्धा मला आल्या की सर मी ऑलरेडी या लेवलला इन्व्हेस्ट केलेलं आहे, टोटल अमाऊंट सपोज मला 10,000 इन्व्हेस्ट करायचे होते तर मी ते 10,000 इन्व्हेस्ट केले, आत्ता मी इथे लॉसमध्ये आहे, मी काय करावं. पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी जेव्हा तो व्हिडिओ बनवला होता तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पण होतं की हा स्टॉक करेक्ट होऊ शकतो, ऑल टाईम हायवर हा पोहोचलेला आहे आणि कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. अशा क्वालिटी स्टॉकमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा जी लेवल असेल त्या लेवलला एक ठराविक प्रीमियम आपण तिकडे पे करायचा असतो. म्हणजेच जर तुमचं पोटेन्शियल असेल 100 स्टॉक बाय करण्याचं तर 2 स्टॉक बाय करा, 5 बाय करा, 10 बाय करा. तिथून पुढे जेव्हा याच्यामध्ये करेक्शन येईल तेव्हा त्याच्यामध्ये SIP केल्यासारखी क्वांटिटी ॲड करत जा. जेव्हा क्वालिटी स्टॉक असतो तेव्हा ज्या प्राईजला मिळेल त्या प्राईजला आपल्याला सुरुवात करायची असते आणि तिथून पुढे प्रत्येक डीपला इन्व्हेस्ट करायचं असतं. क्लिअर? तर मी तुम्हाला हेच सांगत होतो की या लेवलला फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं तर तुम्ही इकडे 10% इन्व्हेस्ट करणार, तिथून पुन्हा एक डीप आला आणि इथून पुन्हा करेक्शन झालं, याचा अर्थ इथे पुन्हा आपण 10-20% इन्व्हेस्ट करू शकतो. मी एक उदाहरणार्थ पकडतो आहे, तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहात तर इथे 10% म्हणजेच 1,000 रुपये इथे इन्व्हेस्टमेंट तुमची होईल आणि या करेक्शन नंतर इथे या लेवलला 2,000 रुपयाची गुंतवणूक होईल. जसं मी एक व्हिडिओ बनवलेला होता 5 स्टेप इन्व्हेस्टिंग, 5 स्टेपमध्ये कशाप्रकारे आपल्याला इन्व्हेस्ट करायचं हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आत्ता या व्हिडिओमध्ये मी ते सगळं डिस्कस करणार नाही. तर आता आपण एवढंच बघत आहोत की हा स्टॉक करेक्ट झाला आहे, आता पुढे काय, माझा आत्ता लॉस होतो आहे तो मी लॉस बुक करून बाहेर पडू की स्टॉक क्वालिटी आहे, खरंच याचं फंडामेंटल स्ट्रॉंग आहे, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असणार. पण बेसिकली एक गोष्ट सांगू इच्छितो की हा स्टॉक मोनोपॉली स्टॉक आहे, वन ऑफ दी बेस्ट स्टॉक आपण याला मानू शकतो, कंपनी फंडामेंटली दी बेस्ट आहे. त्यामुळे विचारही करू नका हा स्टॉक 0 होईल किंवा खूप जास्त करेक्ट होईल असं बिलकुल होणार नाही. त्यामुळे आता थोडंसं मी चार्टवर तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा स्टॉक इथून जेव्हा करेक्ट झाला तेव्हा या लेवलपासून करेक्ट व्हायला सुरू झाला होता. याचं काय कारण, याच्या मागे कोणते रिझन्स आहेत हे आपण पाहणार आहोत. एक बेसिक कन्सेप्ट मी तुमची क्लिअर करू इच्छितो. जर एखाद्या कंपनीला त्यांचा IPO घेऊन यायचा असेल, आता फॉर एक्झाम्पल माझी कंपनी आहे रिचमी, रिचमीचा जर मला IPO घेऊन यायचा असेल, मला पैशाची गरज असेल, बिझनेस मला अजून वाढवायचा असेल तर मी तो वाढवू शकतो, पण मला त्यासाठी माझे काही शेअर्स तुम्हाला द्यावे लागतील. फॉर एक्झाम्पल मी 30% शेअर्स तुम्हाला देणार आहे किंवा 25% शेअर्स माझ्या 100%मधील 25% हे तुम्हाला मिळणार आहेत. हजारो लाखो लोक त्यामध्ये इन्व्हेस्ट करतील आणि 25% ते घेऊन टाकतील. पण जर माझा स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर खूप चांगले रिटर्न्स देऊ लागला तर मी काय करेन, माझे काही 70%मधील अजून स्टॉक मी सेल करेन. बट सेबीच्या नियमानुसार मी माझे स्टॉक कमीत कमी 3 वर्ष सेल करू शकत नाही. आता मी तुम्हाला उदाहरण इकडे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. समजा आपण उदाहरण कॅम्प्सच घेऊ. रिचमी एक मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं. 2020 साली इथे हा स्टॉक लिस्ट झाला होता. अराउंड आपण याची प्राईज मानू शकतो 1200 ते 1400 दरम्यान हा ट्रेड करत होता. पण जेव्हा याने ब्रेकआउट दिला आणि 1200 जेव्हा 2800 रुपये झाला किंवा 3000 रुपये झाला तर माझी इच्छा निर्माण होईल की 3000 रुपये म्हणजेच माझ्या शेअरची प्राईस डबल झाली आहे, माझ्या 70%मधील काही क्वांटिटी मी सेल करू शकतो आणि 3000 रुपयाला मी यातून बाहेर पडू शकतो. म्हणजेच काय, माझे पैसे डबल होतील
किंवा मला अजून पैशाची गरज आहे, कंपनीला मला अजून ग्रो करायचं आहे, त्यामुळे मी अजून माझे स्टेक्स विकेन, कंपनीमध्ये पुन्हा इन्व्हेस्ट करेन, अजून कंपनी मी ग्रो करेन, या अपेक्षेने मी लगेच हे शेअर्स 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये विकू शकतो का? ऑब्व्हियसली नाही विकू शकत. सेबीच्या नियमानुसार मला हे स्टॉक 3 वर्ष होल्ड करावे लागतात जर मी या कंपनीचा प्रमोटर असेल तर. त्यामुळे लगेच मी हे स्टॉक 3 वर्षाच्या आधीच विकू शकत नाही. पण माझ्या व्यतिरिक्त किंवा कॅम्पच्या मेन फाउंडर व्यतिरिक्त अजून काही लोकांची इन्व्हेस्टमेंट यामध्ये असणार आहे. कोणी 5% इन्व्हेस्ट करेल, कोणी 20%, कोणी 10%, तर त्यांसाठी काय नियम असेल? एक बेसिक रूल मी तुम्हाला सांगतो, जर 20%पेक्षा जास्त तुमचं होल्डिंग असेल तर तुम्ही 1 वर्षानंतर तुमचे स्टेक्स सेल करू शकता. या स्टॉकमध्ये IIFL ची काही इन्व्हेस्टमेंट होती आणि IIFL ने यामध्ये सेल करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही म्हणाल IIFL आता यामध्ये सेल का करतं? IIFL सेल करतो, 135 कोटी रुपयाची यांची गुंतवणूक होती आणि 135 कोटी रुपये ते एक्झॅक्ट सगळे सेल करतायत, यातून एक्झिट करतायत. यामागे काहीतरी कारण असेल. म्हणून तर कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असून सुद्धा काही निगेटिव्ह न्यूज येण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी सेल केला असेल. लॉस खूप जास्त होऊ नये म्हणून ते आधीच बाहेर पडत असतील. ऑब्व्हियसली तसं पण होऊ शकतं, पण ॲक्च्युली तशा काही गोष्टी आत्ता मार्केटमध्ये दिसत नाहीत किंवा या स्टॉकमध्ये तशी काही गडबड झालेली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा 135 कोटीचे 353 कोटी होतात तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये हाव निर्माण होते, ग्रीड निर्माण होतो, थोडंसं प्रॉफिट बुकिंग करण्याची इच्छा निर्माण होते. ऑलरेडी 2.5 टाइम्स म्हणजेच 250% एका वर्षामध्ये जर यांना रिटर्न मिळत असतील तर ते यातून 100% बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच IIFL यामधून बाहेर पडलं आणि हा स्टॉक करेक्ट झाला. आता खूप चांगली संधी आहे, डिपवर आपण थोड्या थोड्या क्वांटिटी ॲड करत जाऊ शकतो. प्रत्येक डिपवर मी आतासुद्धा शुअरली तुम्हाला सांगू शकत नाही की हा स्टॉक आत्ता ज्या लेवलला आहे या लेवलवरून 100% 8 दिवसामध्ये वर जाईल याची काहीही गॅरंटी नाही. हा स्टॉक कदाचित इथून थोडासा वर जाईल, पुन्हा करेक्ट होऊन इथं खाली येण्याचा प्रयत्न करू शकतो. या लेवलला पुन्हा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि जर सपोज या लेवलला ब्रेक करून तो पुन्हा वर जाऊ लागला तर इथे अजून बाकी क्वांटिटी आपण ॲड करू शकतो. सो स्टेप वाईज इन्व्हेस्ट करणं अशा स्टॉकमध्ये खूप गरजेचं असतं. आणि जर तुमचा फुल लाँग टाईम होरायझन असेल तर आत्ता विचार करण्याची सुद्धा गरज नाही, या लेवलला आपण इन्व्हेस्ट करून ठेवू शकतो. फक्त व्हिडिओ पाहून काहीच उपयोग होणार नाही तर इन्व्हेस्ट करायला हवं. लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा. जेव्हा इन्व्हेस्ट कराल तेव्हाच चांगले रिटर्न्स मिळतील ना. सेन्सेक्स 60,000 वर पोहोचलाय, आता लवकरात लवकर आपल्याला इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर जर तुम्हाला डेली रिसर्च हवा असेल तर तो सुद्धा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो, दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. पुढचा स्टॉक आहे अमरा राजा बॅटरीज. या स्टॉकबद्दल खूप चर्चा झाली होती आणि फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, आता थोडीशी गडबड सुरू आहे. हे सगळं मी तुम्हाला न्यूजसुद्धा ती कव्हर केली होती, माहिती सांगितली होती, पण तुमच्या काही कमेंट आल्या, सर ही जी कंपनी आहे ती आता काही दिवसांनी आउटडेटेड होईल, आता इलेक्ट्रिक कारचा जमाना येणार आहे आणि लिथियम आयन बॅटरीज चालणार आहेत. ज्या ॲसिड रिलेटेड बॅटऱ्याज होत्या त्या आता पुढे जाऊन आउटडेटेड होतील, चालणार नाहीत, असं काही लोकांचं म्हणणं होतं, त्यामुळे ही कंपनी व्यवस्थित पुढे जाऊन ग्रो होणार नाही, हे तुमचं मत होतं. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर मुकेश अंबानींना बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल, ऑइल बिझनेसमधून कंपनी कम्प्लिटली डिजिटल आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जिओमध्ये स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं, रिलायन्स रिटेलचा बिझनेस ते वाढवण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे जे फ्युचर आहे तिकडे या कंपन्या वळण्याचा प्रयत्न करतात. फॉर एक्झाम्पल आपण रिचमी थ्रू जे आम्ही काम करतोय ते स्टॉकमध्ये काम करतोय, म्युच्युअल फंडमध्ये आम्ही काम करतोय, तिथून तुम्ही म्युच्युअल फंड बाय करू शकता. पण जेव्हा भविष्यात वाटेल की क्रिप्टोचा जमाना येतोय, क्रिप्टो करन्सी खूप जास्त बूम होते, तेव्हा आम्ही काय करणार? ऑब्व्हियस आहे, क्रिप्टोचं इंटिग्रेशन करणार. जेव्हा या सगळ्या गोष्टी लीगल होतील, भारत सरकार त्याला परमिशन देईल, तेव्हा क्रिप्टो ट्रेडिंग खूप मोठ्या प्रमाणात आपण बूम करू शकतो, त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण अमरा राजा बॅटरी एवढा मोठा बिझनेस आहे, बॅटरी सेक्टरमध्ये टॉप कंपनी आहे, तर ही कंपनी जेव्हा लिथियम आयनचा बिझनेस वाढेल तेव्हा हातावर हात ठेवून गप बसेल का? ती बिझनेस चेंज करणार नाही का? लिथियम आयन बॅटऱ्या ही कंपनी बनवणार नाही का? ऑब्व्हियस आहे, ही कंपनी स्वतःला ट्रान्सफॉर्म करेल, बिझनेस बदलण्याचा प्रयत्न करेल. पण जी आपली इच्छा आहे किंवा आपण जे मत व्यक्त करतोय की लगेच लिथियम आयन बॅटऱ्या येतील आणि जुन्या बॅटऱ्यांचा बिझनेस कम्प्लिटली बंद होईल, दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल.
अजून अनेक वर्ष आपल्याला याच बॅटऱ्यांवर काढावं लागणार आहे. याच कंपन्या कंटिन्युअसली ग्रो होत राहणार आहेत आणि पुढे जाऊन बऱ्याच वर्षांनंतर लिथियम आयन बॅटऱ्या येणार, कारण त्या अजून फुल प्रूफ नाहीत, टेक्नॉलॉजी त्याची एवढी साऊंड नाही, त्याची अजून एवढी डिमांडही नाही. पण अमरा राजा बॅटरी आता या बिझनेसमध्ये सुद्धा उतरलेली आहे. ऑलरेडी 20 कोटी रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले आहेत. $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट करण्याची त्यांची इच्छा आहे किंवा प्लॅन आहे. इस्रोबरोबर त्यांचा टायअपसुद्धा झालेला आहे, त्यामुळे लिथियम आयन बॅटरीमध्ये सुद्धाही आता कंपनी येत आहे आणि त्यांचा बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं टेक्निकल अनालिसिस चार्टवर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या लेवलला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला आता इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायची आहे, पण या लेवलला 5 स्टेप इन्व्हेस्टिंगनेच इन्व्हेस्ट करायला सांगितलं होतं. कारण इथे जे आहे ही जी पहिली कॅन्डल बनली होती, या पहिल्या कॅन्डलला मी सांगितलं होतं आपल्याला आता इन्व्हेस्टिंगला सुरुवात करायची आहे, पण त्यासाठी गरजेचं आहे 1-8 दिवस 4 दिवस मार्केट कन्सॉलिडेट व्हायला हवं. एक्झॅक्टली तसंच झालं, मार्केट कन्सॉलिडेट झालं, तिथून पुन्हा खाली येण्याचे चान्सेस मी व्यक्त केले होते आणि या लेवलला आपल्याला पहिली इन्व्हेस्टमेंट करायची आहे. या लेवलला 20% इन्व्हेस्ट केलं. आता समजा तुमचं टोटल बजेट आहे 1 लाख रुपयाचा, म्हणजेच या लेवलला तुम्ही 20,000 रुपये इन्व्हेस्ट कराल. समजा इथून पुन्हा हा स्टॉक खाली जाऊ लागला, तर या लेवलला जेव्हा पुन्हा एखादी सपोर्ट लेवल येईल किंवा 5-6% 10% डाऊन होईल, तेव्हा पुन्हा तुम्ही 20K इन्व्हेस्ट करू शकता, म्हणजेच 20% इन्व्हेस्ट करू शकता. या स्टॉकमध्ये खूप जास्त पोटेन्शियल आहे. ऑलरेडी या स्टॉकने हाय गाठला होता 1,080 रुपयाचा, पण इथून हे जे करेक्शन होतं हे पुन्हा रिव्हर्स होऊ शकतं. 1,000 रुपयेचे टार्गेट मिळू शकतात. तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुमचा डिसिजन घेऊ शकता इन्व्हेस्ट करायचं की नाही, पण हा स्टॉक आता पुन्हा रिव्हर्स व्हायला सुरू होईल. मे बी थोडंसं पुन्हा करेक्शन पाहायला मिळेल, पण पुन्हा हा स्टॉक वर जाण्याचे 100% पॉझिटिव्ह संकेत दिसत आहेत, त्यामुळे तुम्ही विचार करू शकता. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल, आम्हाला ॲप्रिशिएट करायचा असेल, तर लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.